खुलदाबाद तालुक्यातील जनावरे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात खुलदाबाद पोलिसांना यश आलं असून या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्या ताब्यातून 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. खुलदाबाद तालुक्यातील लोणी येथील देवनाथ नाना दांडेकर यांच्या मालकीच्या 2 गायी, 1 गोरा आणि धामणगाव येथील राजू दांडेकर यांची 1 गाय, नितीन दांडेकर यांचा 1 बैल चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नजीर बशीर कुरेशी, मोहसिन अब्बास कुरेशी, शेख अर्शद शेख अली, शेख इस्माईल शेख बशीर, इम्तियाज खान इसा खान यांच्यावर संशय आला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले लोडिंग पिकअप यासह एकूण 3,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फिरण्यासाठी आल्याचा बहाणा करत या 5 जणांची टोळी म्हैसमाळ येथे आली होती, परंतु काही स्थानिक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी या टोळीने जो सोबत आणलेल्या वाहनाची पाहणी केली असता त्यात पाचट आणि जनावरे बांधण्याचे साहित्य आढळून आले होते. याची माहिती नागरिकांनी खुलदाबाद पोलीस ठाण्याला दिली असता पोलीस ठाण्याचे भुजंग हातमोडे यांच्यासह कर्मचारी म्हैसमाळ येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले असता आणि चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अमोल काळे, MCN न्यूज, खुलदाबाद.